शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून जळगाव लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या चार ठिकाणी सभा होणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जळगाव जिल्हा लोकसभा निवडणूक लढवली जाणार असून या लोकसभेची पूर्वतयारी म्हणून आदित्य ठाकरे यांचा जळगावमध्ये सभा पार पडणार आहे यासंदर्भात जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी म्हटले आहे जळगाव लोकसभेसाठी पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे संजय सावंत यांनी स्पष्ट केले आहे यामध्ये हर्षल माने कुलभूषण पाटील गुलाबराव वाघ महानंदा पाटील सुरेश ताना चौधरी यांच्यासह अनेकांची नावे स्पष्ट केली असून नावे जरी स्पष्ट झाली असली तरी मशाल चिन्ह घराघरात पर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस असल्याची भावना यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय सावंत यांनी बोलताना व्यक्त केली आहे नेमकं याबद्दल ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आदित्य साहेबांचा सा दौरा जिल्हा जळगाव जिल्ह्यात होतो आहे बऱ्याच दिवसानंतर ते ह्या जिल्ह्यात येतात आणि ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आमदारांची या ठिकाणी शिवसेनेतनं दुसऱ्या गटात गेलेले आहे तर कसं असेल हा दौरा पहिली गोष्ट ज्या दिवशी पक्षामध्ये फाटाफूट झाली त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल इथे तीन वेळा स्वतः उद्धवजी येऊन गेलेले आहेत दोन वेळा आदित्यसाहेब येऊन गेलेले आहेत सुषमातिताई अंधारेंची दोनदा सभा झालेली आहे संजय राऊत साहेबांची इकडे सभा झालेली आहेत त्याच्यामुळे हा मतदारसंघ जो आहे हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे जे अगोदर असतानासुद्धा शिवसेनेचं लक्ष होतं आणि आज सुद्धा शिवसेनेचं लक्ष आहे लोकसभेसाठी शिवसेनेची जागा ही राखीव झालेली आहे असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे साधारणपणे शिवसेना कुठे उमेदवार कुठला असं निश्चित झालेलं आहे का लक्षात घ्या की ज्या अर्थी ह्या लोकसभेमधनं वेळेला युतीचं सरकार होतं लोकसभेमध्ये मागची निवडणूक युतीमध्ये लढलो त्यावेळेला जे मताधिक्य मिळालेलं आहे हे संपूर्ण शिवसेनेच्या जो जोरावर मिळालेलं मताधिक्य आहे हे सगळं आपल्यासकट सकड़, सगळं मान्य करतील तर त्याच्यामुळे हा मतदारसंघ हा शिवसेनेला मानणारा मतदारसंघ आहे आणि जरी आज कोणी आमदार इथे फाटाफूट झाली असली तरी शिवसेनेला मतदान करणारी शिवसेने जी मतदार आहेत ते शिवसेनेसोबत आहेत उद्धवजी सोबत आहेत त्याच्यामुळे ही लोकसभा शिवसेना लढणार आहे सर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आमदार शिवसेनेतनं बाहेर पडले त्याचा काही परिणाम या ठिकाणी मिळला सर मी तुम्हाला परत परत सांगितलं की आमदार जरी गेले असले तरी मतदान करणारे जे मतदार आहेत ते शिवसेनेसोबत आहेत त्याच्यामुळे त्याचा काही जास्त परिणाम होणार नाही सर उमेदवार कोण असेल असं काही एक लक्षात घ्या की लोकसभा आम्ही लढवणार म्हणजे उमेदवार आमच्याकडे आहेत आज आमच्याकडे हर्षल माने आहेत कुलभूषण पाटील आहे गुलाबराव वाघ आहेत सुरेश नाना चौधरी आहेत महानंदताई पाटील आहेत पण आमचा उमेदवार हा मशाल आम्हाला घराघरात मशाल पोचवायची आहे आमचा लोकसभेचा उमेदवार हा मशाल आहे त्याच्यामुळे आमच्याकडे चेहरे आहेत शंभर टक्के ही लोकसभा जिंकण्यासाठी आमचा उमेदवार मशाल आहे आणि ही निवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकणार साधारण कोणी प्र, पक्षप्रवेश वगैरे करणार यावेळेस एक लक्षात घ्या निवडणुका म्हटल्यानंतर असे कित्येक लोक असतात ज्यांना लोकसभा लढवायची असते त्यांच्याकडे स्वतःचं कॅलिबर्ग असतं पण काही वेळेला ते इतरांकडनं उपेक्षित झाल्यानंतर त्यांचीसुद्धा अपेक्षा असते की आम्हाला जर चिन पक्षाकडनं तिकीट मिळालं तर निवडणूक आम्ही लढवायला तयार आहोत असे चार चार लोकं माझ्याकडे वेटिंगमध्ये आहेत आणि त्यांची या लोकसभेमध्ये समाजामध्ये चांगली विश्वासार्ह आहे लोकांमध्ये त्यांचे नातेवाईक संबंध आहेत तर त्याच्यामुळे अशीसुद्धा लोक माझ्या संपर्कात आहेत साधारण आज शरद पवार साहेबांचं असं काही चाललंय की काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार राष्ट्रवादी त्याचा काही फायदा आपल्या एक लक्षात घ्या महाविकास आघाडी आहे जर आपण बघायला गेलात तर महाविकास आघाडी म्हणजे पवारसाहेबांची मतं असतील काँग्रेसची मतं असतील विलीनीकरण झालं तर ती मतं तिथेच राहणार आहेत त्यांची काही डिवायडेशन होणार नाही तर त्याच्यामुळे नक्कीच त्यांचा आम्हाला फायदा आहे नाही म्हणजे उमेदवारीसाठी कसं असं शिवसेना आणि काँग्रेस असे दोनच पक्ष असं या ठिकाणी असेल त्यामुळे उमेदवारी निश्चित होऊन जाईल असं लगेच आपल्या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल की मी काही सांगायच्या अगोदर माझ्या अगोदर तुम्ही या जिल्ह्याच्या इतर पदाधिकाऱ्यांची जेव्हा बाईट घेतली असेल त्यांनी सांगितलं की बाबा जळगाव लोकसभा शिवसेना लढवणार आणि रावीर लोकसभा राष्ट्रवादी लढवणार त्याच्यामुळे आमच्यामध्ये कुठेही या मतदारसंघामुळे मतभेद अजिबात नाही आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की जी जागा लढवायची ती जिंकायची या उद्देशाने लढवायची त्याच्यामुळे त्यांचं जरी विलिनीकरण झालं तरी ते उद्या दावा मा करणार नाहीत आणि समजा उद्या पक्षाला वाटलं की विलिनीकरण झाल्यामुळे आपल्यापेक्षा ते स्ट्रॉंगपणे लढवू शकतात त्यावेळेला पक्षनेतृत्व तो निर्णय घेईल Hello guys, please like, comment and subscribe our channel.